आता दिलेलं आहे निवेदन खूप वेळा, पण अजून काही रिस्पॉन्स आलेला नाही. दर 3 महिन्याला आमचं पगाराचा बोंबच आहे. एक पगार टाकला की 2-3 महिन्याचे पेमेंट आमचे पेंडिंगच पडतात ना. कोरोना काळ आणि असं आत्ता 2 वर्षापूर्वी एवढं फैमान घातलं होतं त्याच्या ह्याच्यामध्ये, पण आम्ही आमच्या स्वतःची काळजी न करता, आमच्या मुलांची काळजी न करता, आमच्या घरच्यांची काळजी न करता आम्ही इथं 12 घंटे म्हणाल तसे आम्ही ड्युट्या केलेल्या आहेत, म्हणाल ती कामं केलेली आहेत, पण सरकारने आमच्याकडे काही म्हणून मागं फिरून पाहिलं नाही. स्वच्छ सुंदर दिसणारं पुणे कोणामुळे आहे हे कोणाला ठाऊक तरी आहे का? आज आम्ही या पुण्याला स्वच्छ सुंदर मानतो. हे पुणे स्वच्छ सुंदर करणारी पिढी म्हणजे इथं समोर बसलेली व्यक्ती आहेत सर्व. आणि आज यांच्याच घरामध्ये खाण्यासाठी अन्न नाहीये. आज या ठिकाणी खास करून घनकचरा आरोग्य सगळ्या विभागातल्या जे सफाई लोक आमचे आहेत कंत्राटी, त्यांचं आज निदर्शन आंदोलन आम्ही इथे आयोजित केलेलं आहे आणि त्याच्या 4-5 प्रमुख मागण्या आहेत. ताबडतोबीने अनेक विभागामध्ये 2-3 महिने पगार नाही मिळत नाही आहेत, प्रलंबित राहत आहेत. ते पगार सगळे थकीत पगार त्वरित मिळाले पाहिजेत आणि इथून पुढे कुठल्याही कंत्राटी सेवकांना महिन्याच्या 10 तारखेच्या आत वेतन झालंच पाहिजे. हा म्हणजे पेमेंट ऑफ वेजेस ॲक्टचाच नियम आहे, त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे. त्याचबरोबर किमान वेतन जे शासनाने ठरवून दिलेलं आहे त्याची पूर्ण अंमलबजावणी झाली पाहिजे आणि आम्हाला थकीत ॲरियर्स जे आहेत थकबाकीसह त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. हाही एक आहे. ESIC PFCI प्रश्न आहे आणि गणवेश आणि इतर सुरक्षा रक्षक साधनं मिळाली पाहिजेत. समान कामाला समान वेतन हे मिळालंच पाहिजे आणि सफाई कामामध्ये आणि इतर सगळ्या कामामध्ये कंत्राटी कामगार असताच कामा नये, त्या सगळ्यांना कायम कामगार केलं पाहिजे असे आमची मागणी आहे. कारण कंत्राटी कामगार कायदा सांगतोय की 365 दिवस जे काम उपलब्ध आहे त्याला कंत्राटी सेवक नेमायचे नाही. त्याचा अर्थच आहे की हे कायमस्वरूपी काम आहे, या सगळ्या कामगारांना कायमच केलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही आज हे आंदोलन केलेलं आहे. ही सुरुवात आहे. आम्ही नजीकच्या काळामध्ये आता महाराष्ट्राच्या सरकारमध्ये अस्थिरता आहे, मंत्रिमंडळ सुद्धा झालेलं नाही, तर येत्या काळामध्ये आम्ही पुण्यामध्ये सगळ्या कंत्राटी कामगारांचं एक राज्यव्यापी अधिवेशन बोलवतो आहोत. महानगरपालिकेतल्या काम करणाऱ्या पालिकेतल्या कंत्राटी कामगारांचं एक राज्यव्यापी अधिवेशन बोलवतो आहोत आणि त्यावेळेला जे कोण मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील त्यांनाही आम्ही इथे बोलवणार आहोत की जर करोनामध्ये मरायलाच कंत्राटी कामगार होता, त्याच्याकडे तुम्ही पूर्ण दुर्लक्ष केलं, त्यांना कुठल्याही सुविधा दिल्या नाहीत, मग त्याला जगवण्याकरता पण कर्तव्य सरकारचं आहे ते पण आलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्रामध्ये असा कायदा करा की सगळ्या महानगरपालिका नगरपालिकेमध्ये जे कंत्राटी कामगार आहेत त्यांना कायम कामगार म्हणून सरकारने घोषित करावं. महानगरपालिकेच्या पातळीवर किमान वेतनाची अंमलबजावणी करायची आहे किंवा इतर सर्व करायचं आहे, पण समान कामाला समान वेतन असेल किंवा कायम करायचं असेल तर ते राज्य सरकारने केलं पाहिजे. त्यामुळेच आम्ही आता आंदोलनाचा पवित्रा बदलतो आहोत आणि आता राज्य सरकारच्या विरोधात सुद्धा आम्ही आंदोलन उभं करतो आणि वेळ पडली तर आम्ही न्यायालयाचे सुद्धा दरवाजे ठोठवण्याचा निर्णय आज आम्ही जाहीर करतो. बहुसंख्य सगळे कंत्राटी कामगार जे आमचे 3-3.5 हजार सफाईमधले आहेत त्यातले बहुसंख्य कामगार इथे आज हजर आहेत आणि आज आम्ही आयुक्तांना निवेदन देणार होतो. हा इशारा आहे आणि जर येत्या 15 दिवसात त्याची अंमलबजावणी झाली नाही तर कायदेशीर तसं तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत. आमचे पगार 3-3, 4-4 महिने होत नाहीत, 4-4, 5-5 महिने PF टाकला जात नाही. मुकदम ESIDSI त्यांना विचारण्यात आलं तर ते म्हणतात ठेकेदाराला विचारा, ठेकेदाराकडे गेलं की ते म्हणतात आमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट नाही आहे, आम्ही काय दखल घेणार नाही, वाडा ऑफिसला जा. वाडा ऑफिसला गेलं की आम्हाला काहीही व्हॅल्यू देत नाहीत. आम्ही सगळे भाड्याने राहतो, आमचे घरं खाली करायला होतात, 4-4 महिने पगार नसल्यामुळं लेकरा बाळांचं शिक्षण थांबतं आहे आमचं आणि कुणीही आमची दखल घेत नाही. आमच्या तर सध्या आता कोटीमध्ये अशा सगळ्या महिला आहेत की ते सगळ्या बायाच कामं करतात, एकही पुरुष आमच्या घरीच बसलेले आहेत, दोघी तिघींना तर नवरेच नाही आहेत आणि सगळे भाड्यानेच राहतात, त्यामुळे आमचं घर पूर्ण आमच्यावरच अवलंबून आहे. खूप आमच्या उदाऱ्या बादाऱ्या होतात नातेवाईकडून, ह्यांच्याकडून उदार पादर घेणं होतं, मग पगार कधी आला तर एक सगळं असं वाटण्यात जातं, स्वतःसाठी आणि लेकरांसाठी असं काही उरत नाही. आता दिलेलं आहे निवेदन खूप वेळा, पण अजून काही रिस्पॉन्स आलेला नाही. दर 3 महिन्याला आमचं पगाराचा बोंबच आहे. एक पगार टाकला की 2-3 महिन्याचे पेमेंट आमचे पेंडिंगच पडतात. शिल्लक तर काही राहतच नाही त्यातून. आमचे घर खर्च जवळजवळ 15-20 पर्यंत असतात, पण पेमेंट आमचं कटिंग वगैरे करून 10, 9, 11 ह्यापर्यंतच येतं. खाडा एखादा झाला तर ते डबल पैसे काटले जातात, उशीर झाला तर घरी हाकलण्यात येतं. आमचा महिन्याचा खर्च हा 15-20 हजारापर्यंत आहे, पण त्यातूनही आमचे पगार कटिंग करून येतात 9-10 हजारापर्यंत. अर्ध्या सुट्टीचे पैसे कापले जातात, खाड्यांचे पैसे कापले जातात आणि कुठलेही अर्ध्या सुट्टीचे पैसे भरून देत नाहीत, पूर्ण सुट्टी लावतात काम करूनही. कोरोना काळ आणि असं आत्ता 2 वर्षापूर्वी एवढं फैमान घातलं होतं
त्याच्या ह्याच्यामध्ये पण आम्ही आमच्या स्वतःची काळजी न करता, आमच्या मुलांची काळजी न करता, आमच्या घरच्यांची काळजी न करता आम्ही इथं 12 घंटे म्हणाल तसे आम्ही ड्युट्या केलेल्या आहेत, म्हणाल ती कामं केलेली आहेत, पण सरकारने आमच्याकडे काही म्हणून मागं फिरून पाहिलं नाही. आता हे जे आजार आला ह्यो ह्यो काही सांगून कुणाला आजार आला नव्हता, तर त्यावेळेस जर आम्ही आमच्या घराची जर काळजी न करता आम्ही जनतेची काळजी घेतली तर जनतेने पण आमची काळजी म्हणून पुढं आले पाहिजे. मोठे मोठे अधिकाऱ्यांनी पुढे येऊन विचार केला पाहिजे आमच्यासाठी. जे वरिष्ठ आहेत, जे आता राजनीतीमध्ये आहेत, तर ह्यांनी फक्त त्यांचीच राजनीती न लक्षात ठेवता आमच्या गरिबांकडे पण जरा वळून पाहिलं पाहिजे. आम्ही पुढची भूमिका पण अशीच ठेवणार आहे, आम्ही असेच निरीक्षण करणार आहेत. आम्ही सरकारपर्यंत जोपर्यंत आवाज पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न लागोपाठी करणार आहेत. तर आमच्या मागण्या पण पूर्ण व्हायला पाहिजे. जसं परमनंटच्या लोकांना कपडे दिले जातात, चप्पल दिले जातात, सगळं सुख सुविधा, आणि आम्हाला पेमेंट स्लिप भेटायला पाहिजे. सफाई कामगार आहे आम्ही. आमची पगार वाढ करण्यासाठी, कायम होण्यासाठी आम्ही सगळे एकजुटीने जमलेलो आहे. वेळेवर पण आम्हाला पगार भेटत नाही मॅडम, आणि कामगारांची कधी कधी पिळवणूक पण होत असते. कोरोना काळामध्ये आम्ही मुठीमध्ये जीव घेऊन काम केलेलं मॅम, कोणी काम केलेलं नसतं आम्ही असे कामं केलेले.